नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका ड्रायव्हिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ड्रायव्हिंग पार्ट बद्दलच एक व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्पीड ब्रेकरला बऱ्याच जणांची गाडी बंद पडते, तर ती गाडी बंद पडू नये म्हणून काय करावं. तर आता माझ्यासमोर एक स्पीड ब्रेकर आलाय आणि माझा गेअर आहे चौथा. तर आता त्यासाठी काय करायचं की आपला जो गेअर आहे गाडी स्लो करायची, आपला गेअर सेकंडला टाकायचा आणि हलकासा क्लच सोडून एक्सिलेटर द्यायचं, तर मग आपली गाडी जी आहे ती बंद पडणार नाही आहे. तर ही गोष्ट जर तुम्ही पाळली, म्हणजे अशा प्रकारे जर गाडी चालवली, तर तुम्हाला गाडी चालवायला आणि म्हणजे गाडी सुद्धा तुमची बंद पडणार नाही आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार आहे. आता चौथ्या गिअरला गाडी आहे आणि तुम्हाला जर थांबवायची आहे, म्हणजे स्पीड ब्रेकरला स्लो करायची आहे, त्यासाठी फक्त ब्रेक दाबायचा, क्लच दाबायचा नाही, ब्रेक दाबायचा आणि मग गाडीचा स्पीड जो आहे तो कमी झाला की मग हळूहळू गिअर उतरवायचा. म्हणजे आता चौथ्यात गाडी आहे तर तिसऱ्यात घ्यायची, त्यानंतर दुसऱ्यात. तर आता मी एकदा तुम्हाला पुन्हा दाखवतो. या इथे जर आलो, एक छोटासा स्पीड ब्रेकर आहे, मी चौथ्यामध्ये गाडी आहे आणि फक्त ब्रेक दाबला, गाडीचा स्पीड जो आहे तो कमी झाला. आता क्लच दाबला, गाडी पुन्हा स्लो झाली, सेकंड गिअर टाकला आणि थोडासा क्लच सोडला आणि एक्सिलेटर दिला आणि मग थोडी गाडी चालायला लागली की मग पूर्ण क्लच सोडला. आपल्याला ह्याचा मेन खेळ जो आहे, म्हणजे ज्यावेळी आपण स्पीड ब्रेकरून गाडी घेतो त्यावेळी मेन खेळ असा आहे की आपले गिअर प्रॉपर पडले पाहिजे आणि क्लच परफेक्ट सुटला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं की स्पीड ब्रेकरला ज्यावेळी असेल त्यावेळी हाफ क्लच सोडायचा आणि थोडंसं एक्सिलेटर द्यायचं आणि पुन्हा हळूहळू सोडायचं. जसं आपण फर्स्ट गिअरवरून गाडी ज्यावेळी घेतो त्यावेळी जसं करतो तसंच आपल्याला आता सुद्धा, म्हणजे स्पीड ब्रेकरच्या वेळी सुद्धा करायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही ज्यावेळी गाडी स्पीड ब्रेकरवरून असेल किंवा स्पीड ब्रेकरवरून तुम्हाला पुढे घ्यायचं असेल तर तुम्ही करा, म्हणजे तुमची गाडी बंद पडणार नाही आहे. तर कशी वाटली छोटीशी इन्फॉर्मेशन कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा विसरू नका. ड्रायव्हिंगबद्दल आणखीन व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, त्याच्यावर जाऊन बघून घ्या, तुम्हाला गाडी शिकायला चांगली मदत होईल. तर आजची व्हिडिओ इथे एंड करतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.